नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, आजचा हा आपण 100वा व्हिडिओचा आनंद घेतो आहे। आजच्या किस्स्याचं नाव आहे 100 उंटांची गोष्ट। वाळवंटामध्ये एक मोठे संत त्यांचं 100 उंटांचा काबिला घेऊन प्रवास करत असतात। दर रात्री ते एका गावाजवळ मुक्काम करत असत। एका गावामध्ये एक व्यापारी असतो, त्याला दोन मुलं असतात, त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालू असतो, पण अनेक अडचणी त्याला येत असतात आणि तो कायम त्रासलेला असे। त्याला जेव्हा कळतं की हे संत त्यांचे 100 उंटांना घेऊन आपल्या गावाच्या जवळ मुक्कामाला थांबलेले आहेत, त्या दिवशी तो संध्याकाळचा त्यांना भेटायला जातो आणि त्या संतांना भेटून म्हणतो की महाराज, मला माझा छोटासा व्यवसाय आहे, माझं लग्न झालेलं आहे, दोन मुलं आहेत, पण मला कधी व्यवसायात अडचणी असतात, कधी कौटुंबिक अडचणी असतात, मला मानसिक समाधान असं मिळतच नाही आणि रात्रीची शांत झोपही लागत नाही। संत त्याच्याकडे बघून स्मितहास्य देतात आणि म्हणतात, आज खूपच उशीर झाला आहे, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला उद्या देईन, पण तू मला थोडीशी मदत करू शकशील का? तो व्यापारी म्हणतो, नक्कीच, तुम्ही मला उद्या माझ्या एवढ्या मोठ्या अडचणीतून सोडवणार असाल तर मी तुमची नक्कीच मदत करीन, काय करायचं सांगा। संत त्याला म्हणतात, तुला तर माहितीच आहे की माझ्याकडे 100 उंटांचा काफिला आहे, आज आमचा जो राखणदार आहे नेहमीचा तो काही कामानिमित्त बाहेर गेला आहे, तर पलीकडच्या तंबूमध्ये ते माझे 100 उंट आहेत, तू आजची रात्र त्यांच्यावर राखण करशील का? तुला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की सगळ्या उंटांना व्यवस्थित खाली बसवायचे, खाली बसवले की उंट आराम करतात, सगळे 100 उंट खाली बसले की नंतर तूही आराम कर, एवढं काम आजच्या दिवस माझं कर। व्यापारी आनंदाने तयार होतो, तो म्हणतो, काहीच हरकत नाही, हे तर अतिशय सोपं काम आहे, हे मी नक्कीच करीन, आणि तो उंटांच्या तंबूच्या इकडे जातो। यथावकाश रात्र पार पडते, सकाळी संत उठतात आणि त्या उंटांच्या तंबूकडे जातात। व्यापारी तिथं त्यांची वाटच बघत असतो। संत त्याला बघितल्यावर हसतात आणि म्हणतात, काय झाला का आराम? तो वैतागून म्हणतो, नाही हो महाराज, हे तुमचे 100 उंट कधीच एका वेळेला खाली बसले नाहीत, त्यामुळे मला रात्रभर झोपच काढता आली नाहीत। त्याच्यावर संत हसून म्हणतात, मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? व्यापाऱ्याला काहीच कळत नाही। तो म्हणतो, नाही महाराज, मला तर काहीच कळलं नाही। त्याच्यावर संत म्हणतात, तू इथं जेव्हा तंबूत आलास तेव्हा काही उंट आधीच बसलेले असतील। तो म्हणतो, हो अगदी बरोबर, काही उंटांना तू थोडासा प्रयत्न करून बसवायचा प्रयत्न केल्यावर ते बसले असतील। हो अगदी असंच झालं, काही उंट मात्र तू खूप प्रयत्न करून देखील बसलेच नसतील आणि नंतर तू इकडे तिकडे गेल्यानंतर स्वतःहून बसले असतील। म्हणतो, अगदी बरोबर महाराज, असंच झालं, आणि 3 ते 4 उंट असे असतील की जे रात्रभर कधीच बसले नसतील। अगदी बरोबर, आपण कसं काय ओळखलं? त्याच्यावर संत त्याला म्हणतात, मित्रा, आपलं आयुष्यही असंच आहे, असे 100 प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात असतातच, त्यातले काही प्रॉब्लेम हे स्वतःहून सुटतात, काही आपण थोडासा प्रयत्न केल्यावर, थोडे कष्ट घेतल्यावर सुटतात, काही प्रॉब्लेम असे असतात की जे आपण भरपूर कष्ट घेऊनही सुटत नाहीत, पण काही काळ गेल्यावर ते स्वतःहून सुटतात, आणि 4-5 प्रॉब्लेम आयुष्यामध्ये असे असतात की जे कधीच सुटत नाहीत, पण त्यांच्याबरोबरच आपल्याला जीवन जगावं लागतं, त्यामुळे तुझ्या आयुष्यातले सुद्धा सगळे प्रॉब्लेम कधीच सुटणार नाहीत, पण जे काही 3-4 प्रॉब्लेम आहेत त्यांना कंटाळून जीवन जगणं सोडून देण्यात काहीच अर्थ नसतो, त्यामुळे त्या प्रॉब्लेमला बरोबर घेऊनच तू जगत जा आणि शांतपणे झोपत जा। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? असेच प्रॉब्लेम आपल्याही आयुष्यात असतात, तर कधीच 100 उंट झोपणार नाहीत हे लक्षात ठेवा। तुमच्या पण आयुष्यात जे 4-5 कायम उभे राहणारे उंट आहेत, त्या कुठल्या अडचणी आहेत त्या मला कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा, आणि किस्सा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। असा छान किस्सा घेऊन परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।